कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी उत्सवाला यंदा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय कोरोना निर्बंधांच्या विघ्नात अडकलेला गणेशोत्सव देखील धूमधडाक्यात साजरा होण्याची दाट शक्यता आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे. यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि नियमावली संदर्भात चर्चा करण्यात येते. या बैठकीकडे आपण पाहतोय गोविंदाप्रेमी आणि गणेश मंडळांचं देखील लक्ष लागलेलं आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात. सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत. सुशांत, आपण पाहतोय कोरोनामुळे गेली 2 वर्ष सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध होते, मात्र आता या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निर्बंधांमधून सुटका होऊ शकते का, किंवा आता जे सार्वजनिक उत्सव असतील ते त्याला हिरवा कंदील मिळू शकतो का? नक्कीच. आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही अधिकारी यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे. आपण बघतोय मागील 2 वर्ष जे आहेत ते कोरोनामध्ये गेले होते. अनेक सण आणि उत्सवावर निर्बंध आले होते. साधेपणाने सण उत्सव साजरे केले जात होते, मात्र आत्ता कोरोनाचं संकट गेलेलं आहे, रुग्ण कमी होत आहेत, त्यामुळे दहीहंडी असेल, गणपती उत्सव असेल, त्यासोबत मोहरम धूमधडाक्यात साजरी करावी अशी मागणी होत असताना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक घेत आहेत. कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने राखता येतील, कारण आपण या काळात मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांना देखील बोलवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने चर्चा करणार. त्यामुळे जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार कुठेतरी या वर्षी उत्सव जे आहेत ते धूमधडाक्यात साजरे होण्याची शक्यता आहे, कारण आपण बघतोय गोविंदा पथक असतील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, त्यांनी देखील मागणी केलेली आहे की यावर्षी उत्सव जे आहेत ते धूमधडाक्यात साजरे करावेत, कारण मागील 2 वर्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाचं संकट होतं आणि सगळ्या सणांवर निर्बंध आले होते, साधेपणाने सण साजरे केले जात होते, मात्र आता राज्यात शिंदे सरकार आलंय, खरंच गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळणार का? उत्सव सुरुवातीला जसे साजरे होत होते तशा पद्धतीने आता धूमधडाक्यात साजरे होणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच सुशांत, आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठकीनंतर, भेटीनंतर, चर्चेनंतर काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी. शिवसेनेमधल्या फुटीचे पडसाद आता मुंबईतल्या सांस्कृतिक मंडळांमध्ये देखील उमटू लागलेत. दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव आणि उत्सव मंडळं आपल्या पंखाखाली घेण्यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आपण नेमका कोणाचा झेंडा हाती घ्यावा असा संभ्रम मंडळांमध्ये निर्माण झालाय. त्यातून अनेक मंडळांमध्ये राजकीय फूट देखील पडू लागली आहे. मुंबईतील 90% उत्सव मंडळांवर आजही शिवसेनेचं वर्चस्व आहे. नगरसेवकांपासून ते शाखा प्रमुखांपर्यंत अनेक जण मंडळांचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. पण शिवसेनेतील फुटीनंतर आता ही समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे. दहीहंडी उत्सवापूर्वी आम्हाला टी शर्ट, गोविंदांच्या जेवणाचा, प्रवासाचा खर्च यासाठी राजकीय पक्षांकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या, पण यंदा दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहेत अशी प्रतिक्रिया बड्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पण यामुळे मंडळांमध्ये कोणाची मदत स्वीकारावी आणि कोणाला नकार द्यावा याविषयी देखील संभ्रम पाहायला मिळतोय.